नमस्कार. गृहस्वामिनीमध्ये मी मधुरा परब आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. यावर्षी आपण उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आमच्या कोकणातील गावामध्ये पेंडूर या ठिकाणी आलेलो आहोत. इथे बऱ्याच कोकणातील रेसिपीज मी ट्राय करते, आपल्याला नवीन नवीन रेसिपीज मी पोस्ट करत राहीन. आज आपण साबुदाण्याच्या फेण्या किंवा साबुदाण्याच्या पापड्या ज्यांना म्हणतात ते करणार आहोत. चला तर मग लागलीच आपण कृतीकडे वळूया. गृहस्वामिनीमध्ये मी सांगितल्याप्रमाणे आज आपण साबुदाण्याच्या पापड्या कशा करायच्या ते पाहतो आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य आपण आधी पाहून घेऊया. या ठिकाणी आपण 2 वाट्या साबुदाणे घेतलेले आहेत. हे साधारण 1/2 किलोच्या आसपास आहे. मीठ आपण चवीपुरतं वापरणार आहोत. जिऱ्याचा वापर साधारण आपण 1 चमचा यामध्ये करणार आहोत. यासाठी फार साहित्य लागणार नाही, आपण लगेचच कृतीला सुरुवात करूया. आपण हे जे 2 वाट्या साबुतांदूळ घेतलेले आहेत त्या साबुतांदळामध्ये आपण 8 वाट्या पाणी घालून साधारण 20 मिनिटं आपण ते साबुतांदूळ भिजत ठेवलेले होते. त्यानंतर त्यातील आपण पाणी काढून ठेवलेलं आहे आणि ते चाळणीमध्ये ठेवून आपण त्याला रात्रभर तसेच चाळणीमध्ये ठेवलेले आहेत, जेणेकरून ते व्यवस्थित फुलून येतील. मी इथे व्यवस्थित फुलून आणलेले साबुतांदूळ आपल्याकडे दाखवते आहे, जे मी रात्रभर भिजत ठेवलेले होते. अशा पद्धतीने सॉफ्ट होईपर्यंत साबुतांदूळ आपल्याला भिजवायचा आहे, जेणेकरून तो व्यवस्थित फुलला जाईल. आता आपण पुढच्या कृतीला सुरुवात करूया. एका बाजूला आपण पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. आपण जे पाणी या ठिकाणी उकळत ठेवलेलं आहे तेही आपण 8 वाट्या पाणी घेतलेलं आहे. मिठाचा वापर करून घेऊया. बऱ्याचदा या ठिकाणी आपण सैंधव मिठाचा वापर करावा. साबुदाण्याच्या पापड्या आपल्याला उपवासाला खाण्यासाठी एक अतिशय उपयुक्त असा पदार्थ आहे, त्यामुळे आपण सैंधव मिठाचा वापर करावा. हे मीठ याच्यामध्ये व्यवस्थित विरघळून घेतलं की मग आपण जे तयार केलेले साबुतांदूळ आहेत जे योग्य प्रमाणात फुललेले आहेत त्याला आपण यामध्ये घालून देणार आहोत. साबुदाण्याच्या पापड्या आपल्याला उपवासाला खाण्यासाठी एक अतिशय उपयुक्त असा पदार्थ आहे, त्यामुळे आपण सैंधव मिठाचा वापर करावा. हे मीठ याच्यामध्ये व्यवस्थित विरघळून घेतलं की मग आपण जे तयार केलेले साबुतांदूळ आहेत जे योग्य प्रमाणात फुललेले आहेत त्याला आपण यामध्ये घालून देणार आहोत. हे तयार करून घेतलेले साबुतांदूळ घालूया. साबुतांदूळ यामध्ये घालून घेतल्यानंतर आपण व्यवस्थित ढवळत राहणार आहोत, खाली ते चिटकू नये भांड्याला. या साबुतांदळाचा रंग आता थोडाच एका ओकेतच बदलेल आणि ते ट्रान्सपरंट असे दिसायला लागतील, त्यावेळी आपली ही साबुदाण्याची पेस्ट जी आहे ती तयार आहे आपण समजूया. आणि हे जे पाणी आहे जे आता फारच पातळ असं दिसतंय ते थोडं दाटसर होईल, मग आपण ही पेस्ट उतळवून घेणार आहोत. साधारण 20 मिनिटं आपण याला चांगली उकळ काढून घेतलेली आहे आणि साबुदाण्याची पेस्ट आता तयार झालेली आहे. आपण जर याला 5 मिनिटं आणखीन खाली उतरवून ठेवलं तर आणखीन दाट होत जाईल. आपण त्या आधीच याला उतरवून घेतोय आणि आपण लागलीच याच्या फेण्या करणार आहोत. आपण आता गॅस बंद करून घेतलेला आहे. त्यानंतर आपण साधारण 1 चमचा जिरं यामध्ये घालून घेतोय. आपण उकळवताना याच्यामध्ये जिऱ्याचा वापर केलेला नाही, कारण याच्यामध्ये मग जिऱ्याचा काळपटपणा जो आहे तो या पेजेमध्ये उतरतो. आपण गॅस बंद करून घेतल्यानंतर आणि साबुदाणे व्यवस्थित शिजवून घेतल्यानंतर याच्यामध्ये जिरं घालून घेतलेलं आहे. आता आपण हे अगदीच याच्या फेण्या करायला घेऊया. आपण यामध्ये जिऱ्याचा वापर केल्यामुळे त्याला थोडासा काळपट असा रंग आलेला आहे. आता आपण याच्या हव्या त्या आकारानुसार फेण्या घालून घेऊया. या ठिकाणी आपण प्लास्टिकला तेल लावलेलं नाहीये, त्या प्लास्टिकवर आपण लगेचच फेण्या घालणार आहोत. आपल्याला हव्या त्या आकारात आपण या ठिकाणी फेण्या घालून घेऊया. अशा पद्धतीने आपण फेण्या घालतो आहोत ज्या आपल्याला पावसाळ्यासाठी साठवणुकीला ठेवता येतात. साधारण या फेण्यांना आपल्याला 3 ते 4 उणं दाखवावी लागतात, त्यानंतर त्या व्यवस्थित सुकून येतील.
आता या बाजूला आपण ज्या साबुदाण्याच्या पापडी करून घेतल्या होत्या त्या साधारण 3 दिवस उन्हामध्ये व्यवस्थित आपण त्या सुकवून घेतलेल्या आहेत. आता एका बाजूला आपण तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तेल आता आपण कडकडीत गरम करून घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण या साबुदाण्याच्या ज्या फेण्या आहेत त्या तळून घेऊया. अशा पद्धतीने दोन्ही बाजूने आपण ही फेणी व्यवस्थित तळून घेतोय. अशा प्रकारे आपल्या फेण्या तळून झालेल्या आहेत. आपल्याला जर माझी रेसिपीज आवडत असतील तर नक्की जोस फॅमिलीला सबस्क्राईब करा आणि आपले व्ह्यूज आणि कमेंट्स माझ्यापर्यंत नक्की पोहोचवा.